पिंपळेश्वर प्रतिष्ठान आणि निर्मल गॅस सर्व्हिस गिरगाव आयोजित LPG सेफ्टी क्लिनिक अंतर्गत घरगुती गॅस सुरक्षिततेमध्ये घ्यायच्या काळजीबाबत गृहिणींना मार्गदर्शनाचा कार्यक्रम काल गिरगाव मॅजेस्टिक शॉपिंग सेंटर इथं पार पडला. शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या आश्रय योजनेअंतर्गत फोर्ट येथील कोचिन स्ट्रीट परिसरात महापालिका वसाहतीत पालिका कर्मचाऱ्यांना घरवाटप आणि कुलाबा संक्रमण शिबिरातील गृहप्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. मराठा तरुणांचा UPSC खर्च सरकार उचलणार आहे. मराठा समाजातील 225 विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात येणार असून प्रत्येक विद्यार्थ्यामागे 4,33,000 रुपयांचा खर्च सरकारकडून केला जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण शुल्क, स्टायपेंड, राहण्याचा जेवणाचा खर्च यांचा समावेश असणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सरकारी कर्मचाऱ्याचा पहिला विवाह संपुष्टात आला नसतानाही त्याने बेकायदेशीर दुसरा विवाह केला तर त्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या दुसऱ्या पत्नीला कुटुंब सेवा निवृत्ती वेतनाचा लाभ मिळू शकत नाही असा महत्वाचा निर्णय उच्च न्यायालयानं 2 दिवसांपूर्वी दिला. ST महामंडळाने सुरू केलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या शिवशाही आसनी बसेसमध्ये दिव्यांगांना आणि त्यांच्या सोबतच्या प्रवाशाला तिकिटात सवलत देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. उच्च शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध शिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षक समकक्ष सवर्गांना 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी तसंच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित शैक्षणिक अर्हता लागू करण्याचा निर्णय आजलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राफेल लढाऊ विमान खरेदी करारासंबंधीची महत्वाची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातनं चोरीला गेल्याची माहिती सरकारच्या वतीनं महाधिवक्ता KK वेणुगोपाळ यांनी काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान दिली. दरम्यान कागदपत्र चोरी प्रकरणी सरकारनं काय कारवाई केली हे सांगावं असे आदेश कोर्टाने महाधिवक्त्यांना दिले. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घरं उपलब्ध व्हावी यासाठी म्हाडा सातत्याने प्रयत्नशील असतं. याचाच एक भाग म्हणून यासाठी पंतप्रधान आवास योजनेचा आधार घेण्यात आला आहे. मंगळवारी म्हाडाचा 2019-20 सालासाठीचा 8,259.75 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या मोनोरेलमुळे प्रवाशांमध्ये समाधानाचं वातावरण असलं तरी तिकिटाचे दुप्पट झालेले दर पाहून सर्वसामान्य प्रवाशांमधनं नाराजी व्यक्त होते. दर कमी करण्याची मागणी करण्यात येत आहे. पुन्हा एकदा सलमान खान संजय लीला भन्साळीसोबत एकत्र काम करणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे हम दिल दे चुके सनम 2. परंतु हा चित्रपट हम दिल दे चुके सनमचा सिक्वेल नसणार हे निश्चित. हम दिल दे चुके सनम सारखीच ही एक लव्ह स्टोरी असल्याने असं नाव ठेवण्यात येणार आहे. या आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी आजच डाउनलोड करा गिरगाव ॲप.